गोवन वार्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा मी एकदम काही लॉकडाऊन असं म्हणत नाहीये पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण गुरफटून गुनबरवून टाकल्याशिवाय राहणार नाही जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करतो आहोत म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं कधी रात्री जमावबंदी करत होतो आता मात्र आपल्याला पुढचे किमान पंधरा दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद मी टाळणं म्हणत होतो आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे कोणत्याही व्यक्तीला अति आवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे मी तर विनंती करतो आहे की हे मी नियम सांगतो आहे पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसं एक शब्द आहे जनता कर्फ्यू जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही तसं तुम्ही ठरवायचं आहे की नाही आहे ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही मी आता करोनाला मदत करणार नाही मी सरकारला मदत करणार मी माझ्या नागरिकांना मदत करणार आपल्याला आता प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की कोणाला मदत करायची करोनाला मदत करायची की करोनाविरुद्ध लढणाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मदत करायची हा निर्णय आता ज्यांनी त्यांनी घ्यायचा आहे की करोनाला मदत करणारे कोण आहेत आणि करोनाविरुद्ध लढणारे कोण आहेत करोना वा करोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणे इतर सेवा बंद राहतील सकाळी सात ते रात्री आठ सकाळी सात ते रात्री आठ ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत एक गोष्ट मी मुद्दा सांगतो आहे की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत म्हणजे लोकल्स बंद करत नाही होत बस सेवा बंद करत नाही होत मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतिआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील आणि त्यातून त्या चालू का ठेवतोय तर जीवनावश्यक सेवा सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे आपले सफाई कामगार आहेत त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम घरी राहा आणि शहर स्वच्छ करा घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा नाही त्यांना संकट असो वा नसो आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच आहे रुग्णालय आहेत दवाखाने आहेत वैद्यकीय विमा औषधी कंपन्या औषधी दुकाने वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत वाहतूक सप्लाय चेन आहे लस उत्पादक व वाहतूक करणारे कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात त्यांचे कारखाने उघडे राहतील त्यांची वाहतूक येणं ये करणारे वाहनं आहेत ती चालू राहणार आहेत मास्क जंतुनाशक उत्पादक वितरक वैद्यकीय कच्चा माल सगळे त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्यासंबंधितली दुकानं त्यांची द दवाखाने दवा हे उघडे राहतील शीतगृहे हाऊसिंग हवाई वाहतूक रेल्वे बस ऑटो विविध देशांचे राजनैतिक कार्यालये नंतर तोंडावती पुन्हा पावसाळा आलेलं आहे एप्रिल तर अर्धा गेला येत्या दीड महिन्यामध्ये पाऊस येणार पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळी पूर्वच करावी लागतात तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळीपूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील त्यांच्यानंतर बँक्स रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे सेबी सेबीने मान्यता दिलेली कार्यालय आहे दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे ह्या सगळ्या गोष्टी ई कॉमर्स असेल ह्या सगळ्या आहेत त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार सुद्धा आपण यातनं त्यांना मुभा दिलेली आहे जाणे येण्याची पेट्रोल पंप चालू राहतील पेट्रोलियम उत्पादन आहेत कार्गो सेवा डेटा सेंटर्स आय टी सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो हे आहेत बरेच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याची संपूर्ण मी आता वाचत नाही आहे पण ह्या गोष्टी ह्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे येतील त्याबरोबर आता अपलोड पण केल्या जातील तेवढ्या आणि तेवढ्याच चालू राहतील बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांनासुद्धा मी सांगतो आहे की तुम्हीसुद्धा जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा त्यांना उगाच तिथून त्यांच्या घरी त्यांच्या घरातून तिथे म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या जर का करायची तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल पण काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे ठीक आहे तो कारखान्यात येईल तिथून त्याच्या वसाहतीत जाईल तिथून पुन्हा इकडे एवढ्यापुरतं वाहतुकीची व्यवस्था तुम्ही करू शकत असाल तर तुमचा उद्योग चालू ठेवायला काही हरकत नाही आहे आपल्याला अनावश्यक सगळ्या गोष्टी सगळ्या सगळे ये जा सगळी ये जा ही थांबवायची आहे म्हणून कृपा करून अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजेत आता हॉटेल्स रेस्टॉरंट यांना सुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेकअवे व होम डिलिव्हरी एवढंच करता येईल कर्मचाऱ्यांना लसीकरण आता हे बंधनकारक आहे रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांनासुद्धा त्यांना आपण का परवानगी देतोय की अनेक गोरगरीब असे आहेत की ज्यांच्याकडे एकेका खोलीत ते पाच पाच सात सात आठ आठ लोकं राहतात एका खोलीत एवढे लोकं राहतात त्यांच्याकडे स्वयंपाकघराची सोय नाही मग बाहेर त्यांना खावं लागतं आणि मग ते खाणार कुठे जर रेस्टॉरंट्स आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण टेकअवे टे घरी ने पार्सल नेण्यासाठी परवानगी देत असू तर रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांनासुद्धा सकाळी सात ते रात्री आठ ह्या वेळेमध्ये तिथल्या तिथे नाही त्यांनीसुद्धा ते पॅक करून जो कोणी गोरगरीब येईल त्याला ते देण्याची व्यवस्था करावी आपल्याला गर्दी टाळायची आणि अनावश्यक वाहतूक तर नाहीच पाहिजे ना ह्याच्यामध्ये आवश्यक सेवेसाठी लागणारे उत्पादन करणारे उद्योग हे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील आणि या उत्पादनांची निर्यात करणारे उद्योगसुद्धा चालू ठेवण्यात येतील आपल्याला या सगळ्या गोष्टींची मी कल्पना देतो आहे आता हे झाल्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बाबा हे सगळं तुम्ही निर्बंध सांगितले मग आमच्यासाठी तुम्ही काय करणार रोजीरोटीचं काय मी मगाशी आपल्याशी बोलताना बोललो की माननीय पंतप्रधानांना आपण सांगतो की नैसर्गिक आपत्तीत व्यक्तिगत लाभ जसे आपण देऊ शकतो त्या अनुषंगाने काही लाभ ह्या नैसर्गिक आपत्तीत द्यावे अशी माझी विनंती आहे मात्र राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत ह्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना आपण आता मोफत धान्य देणार आहोत पुढच्या एक महिन्यासाठी म्हणजे कुठेही आपण त्यांची कदाचित रो रोजी ही मंदावली असेल पण रोटी थांबू देत नाही होत त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था आपण करतो आहोत आणि याच्यामध्ये नोंद केलेले जे आपल्याकडे लाभार्थी आहेत त्यांची संख्या साधारणतः सात कोटी आहेत म्हणजे सात कोटी जे आपले नागरिक आहेत ह्या वर्गात मोडणारे त्यांना आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आजपासून जेव्हापासूनही बंधनं उद्यापासून सुरू होतील एक महिना प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत आपण धान्य देणार आहोत तसंच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सरकार आल्यानंतर आपण दहा रुपयात शिवभोजन थाळी ही गोरगरिबांसाठी सुरू करण्याची योजना जाहीर केली ती जाहीर केली योजना सुरू झाली आणि कोविड आला मग काय करायचं तर ही योजना कोविड आल्यानंतर आपण दहा रुपयाची जी एक शिवभोजन थाळी होती ती पाच रुपयावरती आणली आणि साधारणतः मी तोही आकडा सांगितलेला आहे आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी ह्या थाळीचा लाभ घेतलेला आहे आता आपण ही शिवभोजन योजना जी आहे ही जी थाळी आहे ती दहा रुपयाची थाळी आपण पाच रुपयात केली होती आता पुढचे पुढचा एक महिना शिवभोजन आपण मोफत देणार आहोत दोन लाख थाळ्या जवळपास आपण रोज देतो ह्या दोन लाख थाळ्या म्हणजे हे शिवभोजन आपण हे मोफत देणार आहोत गोरगरिबांसाठी म्हणजे सांगतात ना की तुम्ही लॉकडाऊन करताय पण रोजीरोटीचं काय आहे तर रोजी थोडीशी मंदावणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो मला कल्पना आहे पण रोटी कुठे आपण थांबू देत नाही ही संपूर्ण व्यवस्था हा सगळा जो काय मी भार नाही म्हणत हे कर्तव्य जे आहे ते कर्तव्य आपलं सरकार हे समर्थपणाने सांभाळणारच भार हा पडणार सरकारवरती जसा तुमच्यावरती पडतो आहे तसा सरकारवरती पडतोय पण सरकार हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भार सोसणार आणि सोसायला ते समर्थ आहे त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत मी आता हे वाचतो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या पाच योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरता प्रत्येकी हजार रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत म्हणजे आधी देतो आहोत नंतर नाही आत्ता आधी देतो आहोत आणि ह्याचे साधारणतः लाभार्थी हे किमान पस्तीस लाख आहेत म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत काही निराधार महिला आहेत वयोवृद्ध आहेत दिव्यांग आहेत असंघटित क्षेत्रातील नागरिक का आहेत कामगार आहेत रिक्षाचालक आहेत आदिवासी समाज यांच्यासाठी आपण तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ ही योजना जाहीर केली शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे त्याच्यानंतर आता ह्या योजना त्याच्यात जो हजार रुपयांचा जो भा देणं असतं आपण ते आगाऊ देतो हो। आहोत आणि त्याच्यात पस्तीस लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो हो। आहोत नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यातील नोंदणीकृत काम बांधकाम कामगार जे आहेत त्यांना पंधराशे रुपये हे पंधराशे रुपये आपण अर्थसहाय्य देतो आहे प्रत्येकी म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः बारा लाख पुन्हा लाभार्थी आहेत जे आपल्याकडे नोंदणीकृत आहेत हे पंधराशे रुपये आपण त्या काम बांधकाम वर्गातील कामगारांना देतो आहे घरेलू कामगार आता हा एक वेगळा आपण हे करतोय घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक निधी देतो आहोत म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत त्याच्यानंतर आता पुन्हा तळ हातावरती पोट हे ज्यांचं आहे त्या तो तोच हा वर्ग आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे तो म्हणजे अधिकृत फेरीवाले अधिकृत फेरीवाले आहेत या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे पंधराशे रुपये प्रत्येकी देतो आहोत फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत आणि ही जी हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत हा जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण दिलं ह्याच्यामध्ये जवळपास पाच लाख लाभार्थी आहेत तसंच आपले रिक्षाचालक आहेत कारण सगळंच बंद केल्यानंतर रिक्षाचालकानी काय करायचं तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे जो परवानाधारक रिक्षाचालक आहेत त्या सुद्धा एका वेळेचं आपण पंधराशे रुपये हे देतो हो। आहोत आता याच्यामध्ये सुद्धा साधारणतः बारा लाख लाभार्थी आहेत म्हणजे तुम्ही बघत जा सात कोटी पस्तीस लाख बारा लाख पाच लाख पंधरा लाख आपण जे जे करता येणे शक्य असेल ते करतो आहोत माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं दोन हजार रुपये हे आर्थिक सहाय्य देतो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आता लाभार्थी बारा लाख आहेत म्हणजे आपण जेवढं करता येणे शक्य असेल तेवढं करतो आहोत हे आत्ताच्या घडीला हे आपण जे पटकन करता येणे शक्य आहोत ते करतो आहोत की जगभराचा जो अनुभव आहे आरोग्य सुविधा वाढवणं लसीकरण वाढवणं मात्र त्याच वेळेला ती वाढवण्यासाठी थोडीशी एक मध्ये आपल्याला संधी लागते ती संधी आणि ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला हे निर्बंध स्वीकारावे लागत आहेत